डिस्कची रेडियस आर ही डिस्कची रेडियस इज प्रिपेयर टू अट्वेल पर सेकंड टू रोटेशन 100 आरपीएम. डिस्क काय करतो आपण रोटेट करतो. डिस्क रोटेट करताना त्याचा स्पीड किती आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी दिले ना आरपीएम रोटेशन पर मिनिट तसंच ठेवलं तरी चालेल. नंतर आन्सर तुमचं सेकंड मॅच आन्सर आरपीएम मध्येच आहे. त्यामुळे त्याची जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी किती असेल 100 आरपीएम असेल की डिस्क आपली त्या सेंटर मधून जो आपला ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याच्यावरती डिस्क आपली रोटेट व्हायला लागते त्यावेळेच स्पीड आहे त्याचा 100 आरपीएम त्याचा स्पीड आहे. ओके क्लियर. नाउ ई इज इन द फॉर्म ऑफ डिस्क. ही जी काय फ्लायव्हील जे काय युज केलं ते ऍज अ कन्सिडर काय करायचं आपल्याला ऍज अ डिस्क कन्सिडर करायचं आहे. कन्सिडर ऍज अ डिस्क म्हणले ना. आणि त्याचा मास किती दिलाय डिस्कचा मास आहे आपल्याला 10 kg. ही जी काय डिस्क आहे त्या डिस्कचा मास किती आहे 10 kg. अँड रेडियस ऑफ डिस्क इज 0.4 kg. डिस्कची रेडियस किती आहे डिस्कची रेडियस 0.4 kg आहे. डिस्कचा मास 10 kg आहे रेडियस 0.4 kg आहे. आता पुढे बघा इथपर्यंत कळलंय रेडियस जी काय सॉरी रेडियस ऑफ डिस्क यस यस रेडियस ऑफ डिस्क इज 0.4 meter. ही रेडियस झाली. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना ही जी काय डिस्क आहे ती आपल्या सेंटर मधून ऍक्सिस पास झालं आणि डिस्क त्याच्यावरती रोटेट व्हायला लागले त्या डिस्कचं मास दिलं डिस्कची रेडियस. इथं आपण काय डाऊट ओके हा इक्वेशन इज अप टू दिस 0.4 meter. नाउ अ लंप ऑफ क्ले ऑफ मास 1.60 kg फॉल्स ऑन इट. आता ही जी काय डिस्क आहे त्या डिस्कवर आपण थोडासा क्ले आपण त्या ठिकाणी डिस्कवर टाकलेला ठीक आहे. तो जो काही क्ले आपण टाकलेला आहे त्याचा मास किती आहे 1.6 kg. तो जो मी स्मॉल अमाऊंट ऑफ आपण क्ले घेतलेला आहे तर स्मॉल अमाऊंट ऑफ क्ले घेतला त्याचा मास आपण स्मॉल एम कन्सिडर करू. की कुणाचा मास आहे ते त्या क्लेचा मास आहे. क्लेचं त्या डिस्कवर आपण काय केलंय क्ले टाकलं त्या क्लेचं मास किती आहे 1.6 kg त्या क्लेचं मास आहे. डू ई गेट अ सर्टन डिस्टन्स एक्स फ्रॉम दि सेंटर. मग हा जो काही डिस्कचा सेंटर आहे या डिस्कच्या सेंटर पासून एक्स इतक्या डिस्टन्स वर इथं आपला तो क्ले टाकला जो काय आपण क्ले टाकलेला तो इथं क्ले टाकलेला त्या क्लेचा मास किती आहे 1.6 आहे. मी इथं जर मास टाकला असेल आपण तो क्ले जर टाकला असेल त्याचा सेंटर पासूनचा डिस्टन्स किती आहे तर त्या क्ले जो आपण त्या डिस्कवर टाकलेला आहे त्याचा सेंटर पासूनचा डिस्टन्स किती आहे एक्स इतका डिस्टन्स. मग आता तो क्ले टाकल्यानंतर डिस्कच आपली काय व्हायला लागले आधी रोटेट व्हायला लागले. डिस्क रोटेट होत असताना त्याचा इनिशियल स्पीड किती होता त्या फ्रिक्वेन्सी किती मेंटेन होती 100 आरपीएम होती. जर त्या डिस्कवर आपण जर क्ले टाकला असेल तर त्या डिस्कवर आपण जर क्ले टाकला असेल क्ले किती डिस्टन्स टाकलाय डिस्कच्या सेंटर पासून एक्स इतक्या डिस्टन्सवर टाकला. मग मला सांगा डिस्कवर क्ले टाकला तर ते क्लेचं मास पण त्याच्यामध्ये ऍड होणार की नाही. त्यामुळे त्या मासवर मोमेंट ऑफ इनर्शिया क्ले टाकल्यानंतर सेम राहील वाढेल का कमी होईल किंवा सेम राहील का चेंज होईल आधी सांगा. सेम राहील का चेंज होईल मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहील का चेंज होईल. यस फक्त यस यस मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे चेंज होणार ठीक आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया जर चेंज झाला असेल तर फ्रिक्वेन्सी एल आपली काय आता क्ले टाकल्यानंतर रोटेशन काय झालं त्यावेळेला पण डिस्क रोटेट व्हायलाच लागली आहे त्यावेळेचे रोटेशन किती आहे त्यावेळेचे रोटेशन 80 आरपीएम आहे. कमी नाही होणार वाढणार मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया आय एम आर स्क्वेअर ना. मग आपण क्लेचं पण मास त्याच्यामध्ये टाकलं तर मग मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आणि रोटेशन्स कमी होणार या जो आहे नाव इट इज कर ओके. तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल आणि क्ले टाकल्यामुळे त्याचं रोटेशन काय होणार आहे कमी होणार. तर किती रोटेशन परफॉर्म करतो क्ले टाकल्यानंतर क्ले टाकल्यानंतर तो 80 आरपीएम रोटेशन परफॉर्म करतोय. तो जो काही क्ले असेल तो काही वॅक्स असेल तो क्ले त्या डिस्कच्या सेंटर पासून किती डिस्टन्सवर टाकला असेल ते डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. कळलं का क्वेश्चन सांगा. क्वेश्चन कळला का एनी डाऊट इन क्वेश्चन. आधी क्वेश्चन समजणं खूप महत्वाचं आहे मग त्याचा फॉर्म्युला सोल्युशन पुढची गोष्ट. ओके बघते ओके गुड यस जोया यस व्हेरी गुड यश ओके. मग आता आपण
डिस्कचा सेंटर मधून ज्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होईल त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, डिस्कच्या सेंटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय टू असतो, बरोबर. मग डिस्कचा सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढता येईल. आता हा जो काही इथं के आपण टाकलेला आहे तर ह्याच्या वरती पण आपला ऍक्सिस काय केला जाणार आहे, रोटेट केला जाणार, बरोबर का. मग हा काय आपला तो जो काही क्ले आहे तो क्ले साठीचा पॉइंट आहे. तर मी या पॉइंटला आपण काय म्हणूया, आपण या पॉइंटला ओ म्हणू. तो जो काही क्लेचा पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण ओ म्हणलंय. हे दोन्ही एकमेकांना कसे असतील, पॅरल ऍक्सिस असतील. मग आपण पॅरल ऍक्सिसचा थेरम युज करू, या ठिकाणचं पण मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आणि दोन्ही ठिकाणचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढला तर नंतर आपण लॉ ऑफ आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा कन्सेप्ट युज करायचा. आय वन ओमेगा वन इज इक्वल टू आय टू ओमेगा टू. हा यस यस करेक्ट ओके. त्यामुळे आय वन ओमेगा वन इज इक्वल टू आय टू ओमेगा टू घ्यायचा. ओमेगा वन फ्रिक्वेन्सी टू पाय एन वन येईल ना. मग तो फॉर्म्युला युज करून आपला डिस्टन्स जे काय आहे ते डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करतो. तर आधी आपण काय करूया, डिस्कच्या सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करूया. हे गिव्हन कळलंय. तर डिस्क साठी आपण काढतो आधी मोमेंट ऑफ इनर्शिया. डिस्कचा सेंटर काय घेतला आपण, आय सी घेतलं ना, सी इज द सेंटर ऑफ डिस्क. डिस्कच्या सेंटर साठीचा फॉर्म्युला काय, एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय टू. हा डिस्कच्या सेंटर साठीचा फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर बाय टू. डिस्कचं मास 10 kg. डिस्कची रॅडियस किती आहे, डिस्कची रॅडियस 0.4. पुट करूया, डिस्कचं मास असेल 10 असेल, डिस्कची रॅडियस 0.4 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय टू. याचा आन्सर किती आहे ते सांगा. याचा आन्सर किती आहे आफ्टर सॉल्विंग दिस, 0.4 स्क्वेअर 0.16 आणि हे 2 येईल ना, 2 10 5 10. सिमरन 8 का पॉइंट आहे, 8 1 0.8 येईल. येस आर्या करेक्ट. मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला याचा, 0.8 kg m². हा कुणाचा मोमेंट ऑफ, श्रवण 8 येतोय, 8.8 इज द करेक्ट आन्सर. ओके सो 0.8 आला मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क साठी. 0.8 आला पॉवर 10⁻², अरे -1 असत तर 8 आला असतो. ओके आता आपण काय करणार, हा जो काही आपण क्ले इथे टाकलाय, क्ले असेल मॅक्स असेल व्हॉट एव्हर, तर त्यासाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचं. मग आपण क्ले साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना आपण पॅरल ऍक्सिस थेरम युज करू, बाय युजिंग पॅरल ऍक्सिस थेरम. मग पॅरल ऍक्सिस थेरम काय, ओचा काढायचा आहे, सेंटरचा माहिती आहे, बरोबर. ओचा काढायचा आहे, सेंटरचा माहिती आहे. मग आता ओचा काढायचा आहे, आर ओ इज इक्वल टू आय सी प्लस एन एक्स स्क्वेअर. हा पॅरल ऍक्सिस थेरम आपल्याला माहिती आहे. आता हा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कधी, क्ले टाकायच्या पूर्वी, बिफोर इन्सर्टिंग क्ले ऑन द डिस्क, क्ले टाकायच्या आधी. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया कधी, क्ले टाकल्यानंतर. म्हणजे हा इनिशियलचा आहे, मग फॉर्मुला आपण आय वन म्हणू आणि या नंतर मी लास्ट स्टेप मध्ये कन्सिडर करू, ठीक आहे. तर आता आय सी सेंटर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आपला, हा सेंटरचा आहे ना, 0.8 आला. मग सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाठव, फॉर्म्युला काय असेल आपला, एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय टू मास. आता मला सांगा हे मास कुणाचं घ्यायचं, क्लेचं घ्यायचं का डिस्कचं घ्यायचं सांगा. मास कुणाचं घ्यायचं, क्लेचं का डिस्कचं. येस भक्ती व्हेरी गुड. मास कुणाचं घेणार आपण, ते क्लेचं मास घेणार. बोथ कसं येईल, क्लेचं मास घेणार आपण. इथला आता आपला या ऍक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो आपण, इथं मास किती तेवढं डिस्ट्रीब्युट होणार आहे ऍक्सिस साठी. क्लेचं मास किती दिलंय, विच इज 1.6. आता मी ही व्हॅल्यू जी आपण डिस्कची काढलेली आहे ती या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करूया. ही व्हॅल्यू आहे आपली 0.8 + 1.6. एच किती घेणार, सेंटर आणि बघितलं पॅरल ऍक्सिस मध्ये डिस्टन्स किती आहे, एक्स डिस्टन्स आहे ना. सेंटर आणि एनी पॉइंट मधलं डिस्टन्स किती एक्स आहे. सो 1.6 × x² हे आपल्याला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. तो जो काही क्ले आपण इन्सर्ट केलाय त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया कळलं. आता हा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे बिफोर इन्सर्टिंग क्ले आहे, तर या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण आय वन म्हणूया. आणि हा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया कधी, आफ्टर इन्सर्टिंग क्ले आहे, बरोबर.
बरोबर मग बाय यूजिंग लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम बाय यूजिंग कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम बाय यूजिंग कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम एल इज इक्वल टू आई ओमेगा सो आई वन ओमेगा वन is equal to I2 omega 2 I1 omega 1 before inserting clay I2 omega 2 after inserting clay on the disc is that clear so I1 as it is omega 1 apply frequency maithe so in terms of frequency that is 2 pi n1 omega 2 so which is I2 into omega 2 so in terms of 2 pi n2 so 2 pi get cancelled So formula is I1 N1 is equal to I2 N2. Is that clear? Ata I1 chi value maithi hai? I2 chi value maithi hai? N1 maithi hai? N2 maithi hai? I2 chi value madhe x hai bada. To x apnala calculate. Distance between moment of the center of disc and clay insert at point O from the x distance at distance x from the center of disc. So x is calculated. So putting all these values in equation, this we get. So I1 is 0.8 into N1 is 100 RPM. N1 is what? N1 is 100 RPM. Is that clear? So I1 is 0.8, N1 is 100 RPM. I2 is 0.8 plus 1.6. 0.8 and 1.6 ची addition करू नका. इत 1.6 into x तो मैं addition करता ही ना नहीं okay so I2 is 0.8 plus 1.6 into square 0.8 plus 1.6 into square into N2 is 80 N2 is 80 है 80 इकड़े ये so 0.8 into 100 divided by 80 is equal to 0.8 plus 1.6 square 0.8 into 100 म्हणजे 80 येईल का 0.8 into 100 म्हणजे 80 आणि 80 कॅन्सल होईल बरोबर म्हणजे हे कॅन्सल होईल तर किती शिल्लक राहील 1 राहील का सो 1 इज इक्वल टू 0.8 प्लस 1.6 स्क्वेअर तर सॉल्व करा x स्क्वेअर काढा किती येते बघा हे किती येईल 1 minus 0.8 is equal to 1.16 स्क्वेअर which is 0.2 is equal to 1.16 x स्क्वेअर 0.2 divided by 1.6 that is 2 by 16 that is 1 by 8 is equal to x square so x is equal to 1 by root 8 x is equal to yes Akshi correct so x is equal to by using this equation x is equal to 1 by root 8 म्हणजे तो जो काही क्ले किंवा वॅक्स आहे डिस्कच्या सेंटर यस आयुष 0.35 आफ्टर कॅल्क्युलेशन दिस 1/√8 आणि त्याचा रेसिप्रोकल ओके गुड सो एक्स इज इक्वल टू 0.35 मीटर सो एक्स इज इक्वल आफ्टर टेकिंग रूट एट एंड रेसिप्रोकल ऑफ दैट टर्म वी गेट 0.35 सो इसका मतलब सेंटर ऑफ डिस्क पासून तो जो काही क्ले आपण इन्सर्ट केलाय तो 0.35 इतक्या डिस्टन्स वर जर क्ले इन्सर्ट केला तर आरपीएम कितीच्या स्पीडने फिरते डिस्क रोटेट होते 80 आरपीएम ने डिस्क कॅन्सल ते रिव्हॉल्व होते इफ यू चेंज द पोझिशन ऑफ क्ले फ्रॉम द सेंटर ऑफ डिस्क दैट टाइम आल्सो नंबर ऑफ रोटेशन्स आफ्टर इन्सर्टिंग क्ले ऑन द डिस्क इट विल बी चेंज तुम्ही जर क्ले ची पोझिशन जर चेंज केली तर त्यावेळी होणारे नंबर ऑफ रोटेशन्स पण वेगवेगळे असतात लक्षात आलं न्यूमरिकल कळलं का सांगा काय केलं आधी डिस्कच्या सेंटर साठीच काढला नंतर जिथं क्ले इन्सर्ट केला तिथला पॅरलॅक्सिसचा थेरम यूज करून कॅल्क्युलेट केला आणि नंतर लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम L1 I1 = I1 ω1 I2 ω2 या फॉर्म्युलाने सॉल्व केलं इज दॅट क्लिअर लक्षात आलंय का बघा ओके ओके चला लिहून घ्या पटकन बी फास्ट ओके बघते व्हेरी गुड चल राईट डाउन दिस वन बी फास्ट ओके न्यूमरिकल थरली फक्त व्यवस्थित वाचा
जे काही न्यूमेरिकल आहे ते समजून घेतलं की अशा पद्धतीने ते डायग्राम खाली प्रेझेंट करा. देन वी हॅव टू यूज फॉर्म्युला कॅल्क्युलेशन अँड वी गेट आन्सर. नथिंग इज देअर बट इट इज व्हेरी इझी. Write down another example on the same concept. Okay, yaha type karte sath mein numerical lun gaya. So write down numerical. On the same concept, same format. So pressure is a horizontal disk. A horizontal disc is rotated. आता इथे प्रत्येक वेळेला डिस्क असेल असं नाही, स्पियर असेल, काही शेप असेल. हॉरिझेंटल डिस्क इज रोटेटिंग अबाउट, इज रोटेटिंग, इज रोटेटिंग अबाउट ए ट्रान्सवर्स एक्सिस. ट्रान्सवर्स एक्सिस टू इट्स सेंटर. A 20 gram block of wax, block of wax falls on the disc, falls on the disc and stick to it. And stick to it at 5 centimeter. Stick to it at 5 centimeter from its axis. From its axis, the moment of inertia of disk. The moment of inertia. Moment of inertia of disk about its center. About its center is 2 × 10⁻⁴ kg meter square. 2 × 10⁻⁴ kg meter square. Calculate new frequency of rotation. Calculate new frequency of rotation. Of the disc. New frequency of rotation of the disc. Okay. Question. Okay. Question samajhle ka baga? Vaachun dakhte parat ekda. A horizontal disc is rotating about a transverse axis through the center. Through a, it's a center. At 100 rpm, at 100 rpm, a 20 gram of blob of wax falls on the disc and stick to it at 5 centimeter from the axis. The moment of inertia at the center is 2 × 10⁻⁴ kg meter square. Calculate new frequency of rotation. आय थिंक क्वेश्चन समजला असेल मागा शेअर. आता एक्स दिलेला आहे, सेकंड वाले आरपीएम काढायचं हे बघा. गिवन बघा आपण काय कन्सिडर करणार, आपण डिस्क कन्सिडर, ही का आपली डिस्क आहे. ओके डिस्क आहे, हा डिस्कचा काय झाला सेंटर. डिस्कच्या सेंटर साठीचा जेव्हा सेंटर मधून ऍक्सिस पास होतो, डिस्कच्या सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिला आहे, 2 × 10⁻⁴ kg मीटर स्क्वेअर. आपण जो मगाशी डिस्कच्या सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² / 2 ने जो कॅल्क्युलेट केला होता, का कॅल्क्युलेट केला, आपल्याला त्या इक्वेशन मध्ये डिस्कचा मास आणि रेडियस दिली होती,
या इक्वेशन मध्ये डिस्कचा मास आणि रेडियस दिलेले नाहीये. आपल्याला डिस्कचा डायरेक्ट काय दिलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे डायरेक्ट MR² / 2 ची आपल्याला व्हॅल्यू दिली. कळलं? ऍक्सिस ऑफ रोटेशन डिस्कच्या सेंटर मधून पास होत असेल तर त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2 × 10⁻⁴ हा त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया. A horizontal disc is rotating about a transverse axis is towards the center 100 rpm. त्यावेळेस जिथे डिस्क आपली रोटेट होणार आहे त्यावेळेचं रोटेशन किती आहे 100 rpm, त्यावेळेचे नंबर ऑफ रोटेशन. नंतर काय केलं, त्या डिस्कवर आपण एक वॅक्स टाकले. डिस्कवर काय केलं, 20 ग्रॅम ब्लॉक ऑफ वॅक्स. किती ग्रॅम ऑफ वॅक्स घेतले आपण, 20 ग्रॅम आपण काय केलं, वॅक्स घेतलेले. हे जे आपण 20 ग्रॅम वॅक्स घेतलेला आहे तर आपल्याला इथं आपण वॅक्स टाकले. किती डिस्टन्स वर टाकलंय, इट्स अ 5 cm फ्रॉम इट्स सेंटर. म्हणजे ते जे काही त्यांच्यातला डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आहे, 5 cm डिस्टन्स आहे. म्हणजे त्या डिस्कच्या सेंटर पासून, यस आदित्य इट इज फायनल आन्सर नो बेटा. सो अगदी हे जे आपण वॅक्स इथे जे टाकले हे डिस्टन्स किती टाकलेलं आहे, वॅक्सच्या डिस्कच्या सेंटर पासून 5 cm इतक्या डिस्टन्स वर ठेवलेला आहे आणि डिस्कच्या सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला. तर वॅक्स टाकल्यानंतर डिस्कचं स्पीड काय होणार आहे, कमी 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 होणार. तर वॅक्स टाकल्यानंतर सेकंड टाइमला जी डिस्क जी रोटेट व्हॅल्यू आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल, फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ओके, गॉट इट दिस क्वेश्चन. माझी आपल्याला काय करावं लागेल, जिथं आपण वॅक्स टाकलेला आहे त्या वॅक्स साठी आपल्याला आधी काय करावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढावं लागेल. इनिशियल कंडिशन मधला मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आपण काय म्हणणार, I1 म्हणणार. मग जो काय वॅक्स आपण इन्सिप्ट केलाय त्या पोर्शनला त्या ठिकाणचा MI आपल्याला काढावा लागेल. जो इन्सर्ट केला वॅक्स आणि सेंटर वर बोथ आर पॅरलल टू इच अदर, सो बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम I2 इज इक्वल टू I1 प्लस MVx² इज द फॉर्म्युला फॉर पॅरलल ऍक्सिस थेरम. I2 म्हणजे वॅक्स जिथे इन्सर्ट केलाय त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढतो. I1 म्हणजे सेंटर वाला, सेंटर वाला व्हॅल्यू किती आहे, I1 इज 2 × 10⁻⁴. ओके, मास कुणाचं घ्यायचं, वॅक्सचं मास घ्यायचं. वॅक्सचं मास किती आहे, वॅक्सचं मास 20 ग्रॅम आहे. वॅक्स इन्सर्ट केलंय, वॅक्सचं मास 20 ग्रॅम आहे. सो 20 × 10⁻³ इज कन्वर्टेड इंटू kg. 20 × 10⁻³ kg, ग्रॅमचं kg मध्ये आणि सेंटीमीटरचं मीटर मध्ये 5 × 10⁻². मीटर एच सेपरेशन डिस्टन्स म्हणजे तो वॅक्सच्या डिस्कच्या सेंटर पासून 5 cm, सो 5 × 10⁻², आणि त्याचा स्क्वेअर एवढ्या डिस्टन्स वर आहे. सॉल्व करूया आपण, सो दॅट इज 2 × 10⁻⁴ प्लस 20 × 10⁻³ इंटू 5² 25. सो 25 × 10⁻⁴, सो 2 × 10⁻⁴ प्लस हे किती येते बघा, 25 × 20 इट इज 500. आणि ती पॉवर एकत्र करायला किती येते मला आन्सर सांगा, 500 येत आहे. पॉवर 10⁻⁷ येईल म्हणजे 500 × 10⁻⁷, बरोबर का. आता इथं पॉवर -4 आहे, इथं -7 आहे, या -7 ला पण पॉवर -4 मध्येच कन्वर्ट करा म्हणजे दोघांचे ऍडिशन करता येईल. यस आई सांगते, सो इट इज 2 × 10⁻⁴. ही जी काय पॉवर आहे हे पॉइंट मी इथं आहे 1, 2, 3 म्हणजे हे मी जर 0.5 लिहिलं तर -4 7 ची पॉवर -4 येईल. मग आता पॉवर एक झाली तर ऍडिशन करता येते, एक पॉवर वेगळी असताना ऍडिशन करता येत नाही.
आता एडिशन किती आहे 10 डॅश टू माइनस 4 तर कॉमन असेल ना पण 2 प्लस 0.5 इट इज 2.5 सो 2.5 इनटू 10 डॅश टू माइनस 4 केजी मीटर स्क्वेअर एंड दिस इज I2 कळला लक्षात आलं का By using conservation of angular momentum. By using conservation of angular momentum, I1 omega 1 is equal to I2 omega 2. Frequency omega 2 pi n in terms of. So I1 omega is 2 pi n1. So I2 into that is 2 pi n1. So 2 pi get cancel. So formula is I1 n1 is equal to I2 n2. I1 n1 is equal to I2 n2. Okay. So I1 is 2 into 10 to the minus 4. N1 is 100. I2 is this. We have to calculate n2. Just solve it. So after putting the values of I1, N1, I2, we get N2. So I1, 2 into 10 raised to minus 4 into N1 is 100 RPM. I2 is 2.5 into 10 raised to minus 4 into N2. Like that. So just solve it. 2 into 10 raised to minus 4 into 100. This time it will be divided by here. 2.5 into 10 raised to minus 4 is equal to N2. So 10 raised to minus 4 minus 4 get cancelled. What kind of answer? 2 into 100 by 2.5.
radius of gyration. Find radius of gyration. It is very easy. A torque of magnitude. So torque of magnitude is 400 newton meter. So torque is equal to 400 newton meter acting on a body of mass. So mass of body is 40 kg and produce an angular acceleration alpha. Angular acceleration, it is a 20 radian per second. So calculate moment of inertia and radius of gyration. Yes, Vada, yes. So torque is equal to I into alpha. I is equal to torque upon alpha. Am I? Okay. Yes, correct. Moment of inertia 20. Torque is 400. Alpha is 20. So moment of inertia is 20 kg meter square. Moment of inertia. R. And for radius of gyration, so I is equal to m k square. So I upon m is equal to k square. So k is equal to root of I upon m. K is equal to, अच्छा झाला है का न्यूमरिकल? ओके. K is equal to root of I upon m. So I moment of inertia is 20 and mass is 40. After solving this we get I. सॉरी के रेडियस ऑफ गायरेशन. ओके झालंय वाटतंय न्यूमरिकल. ठीक आहे, डोंट वरी. रेडियस ऑफ गायरेशन इज 0.7071 मीटर. रेडियस ऑफ गायरेशन सो के इज 0.7071 मीटर. सो इट इज द वैल्यू ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ओके सो राइट ऑन नेक्स्ट वन न्यूमरिकल. So write down question. A flywheel of mass 4 kg. Flywheel of mass 4 kg and radius 10 centimeter and radius 10 centimeter rotating with uniform angular velocity. Rotating with uniform angular velocity, 5 radian per second, is subjected to torque, is subjected to torque. Is subjected to torque of 0.01 newton meter for 10 seconds. If torque increases the speed of rotation, torque increase the speed of rotation. Find first final angular velocity of flywheel. Final angular velocity of flywheel. Final angular velocity of flywheel. Second, change in its angular velocity. Change in its angular velocity. Third one, the change in its angular momentum. Change in its angular momentum. Change in its angular momentum. And fourth one, change in its kinetic energy.
change in its kinetic energy. Okay, Leela. Okay, so write down a flywheel of mass. Flywheel of mass. Flywheel taken at as a disc. So flywheel taken at is disc. Okay, so given data is a flywheel of mass. Mass is equal to 4 kg. Flywheel of mass, it is 4 kg, and radius is 10 cm. So radius is 10 cm. That is 0.1 meter. Radius is 0.1 meter. Is rotating with uniform angular velocity. Uniform angular velocity omega 1, which is 0.5 radian per second. Angular velocity, it is initial angular velocity is 0.1 radian per second. Is subjected to torque. So torque is equal to 0.01 newton meter. It is a torque for 10 seconds. So time t is equal to 10 seconds. The torque increase the speed of rotation. Torque work speed badle. So angular velocity, final angular velocity varies now. So final angular velocity omega 2 calculate. Change in angular velocity, that is omega 2 minus omega 1. Omega 2 calculate kara, so omega 1 dilela take it any difference. Change in angular momentum. Angular momentum L2 minus L1. Angular momentum. And change in its kinetic energy. So E2 minus E1. Kinetic energy half I omega square. Na? Rotating body. Sir. So, pahila tabla kai karava lage? Pahila tabla change in angular velocity calculate karava lage. So, change in angular velocity, that is omega 2 apnala karava lage. Barabar? But tacha adi, apnala torque lihila hai, disc hai na? Apan flywheel is taken as a disc kamanna. But disc sati, moment of inertia sa formula kai asto? That is yama square by 2. Disc sati moment of inertia yama square by 2. Okay. So mass is 4 kg and r distance is, r is given also. So mass is equal to 4 and r is, which is 0.1 square divided by 2. Moment of inertia kiti hai sanga? It is 0.02. सर्वेश आज ओरल है संध्या का ये 7-8 आणि तू आता सांगतोस मोमेंट ऑफ इनर्शिया इज 0.02 केजी मीटर स्क्वेअर बरोबर टॉर्क दिला आपल्याला सो सेकंड वन फॉर्म्युला इज टॉर्क इज इक्वल टू आय इनटू अल्फा सो अल्फा इज इक्वल टू टॉर्क अपॉन आय अल्फा इज इक्वल टू टॉर्क अपॉन आय सो So torque is 0.01 and alpha is 0.02. So I is 0.02. Alpha kiti hai? Alpha kiti hai? Alpha 1/2 manje 0.5 na? So alpha is equal to 0.5 radian per second square. Alpha miala moment of inertia kadla alpha miala. Okay, as a change in angular velocity. Change in angular velocity by using first kinematic equation in rotational motion or its body performing circular motion. So first kinematic equation omega 2 is equal to omega 1 plus alpha t. Na? V is equal to u plus at linear motion. Made. So V is equal to u plus at. Analogous with terms related to circular motion. So omega 2 is equal to omega 1.
0.5 plus alpha is also 0.5 and time is 10. So answer is final angular velocity. Just wait, initial angular velocity is 5 radian per second, not a 0.5, which is 5 radian per second. It has the velocity of the dot wave 0.5 at la. So initial angular velocity is not 0.5, it is a 5. So 0.5 into 10, it is a 5. 5 plus 5, 10. So final angular velocity is 10 radian per second. So this is 10 radian per second. So first answer is clear, which is 10 radian per second. This is your first answer. Second one, change in angular velocity. This is first one. Second one, change in angular velocity. So change in angular velocity, omega 2 minus omega 1. Change in angular velocity. Omega 2 minus omega 1. So omega 2 is 10. Omega 1 is 5. So answer is 5 radian per second. For the second question. 5 radian per second. Okay. Now, for third question, change in angular momentum. So, change in angular momentum, L2 minus L1. So, angular momentum L is equal to I omega. So, L is equal to I omega 2 minus I omega 1. Moment of inertia is same. So I is a common, so into bracket omega 2 minus omega 1. So omega 2 minus omega 1, this is 5. And moment of inertia is 0.02. So I is 0.02 and this is 5. So answer is 0.1 kg meter square per second. Yes, Shravan, correct. So, kg meter square per second. Change in angular momentum. Change in angular momentum. 0.1 kg meter square per second. Okay, this is also done. And last one is change in kinetic energy. Change in kinetic energy. So, fourth one term, change in kinetic energy. So, fourth one term, change in kinetic energy. Change in kinetic energy. So, therefore, E2 minus E1. So, kinetic energy is half of I omega 2 square minus half of I omega 1 square. If rotating body, kinetic energy is half I omega square. So, first, second, half I omega 2 square minus half I omega 1 square. So half of I is common. So into bracket omega 2 square minus omega 1 square. So we know that the values of omega 1 and omega 2. So after putting the values I is 0.02. Omega 2 is 10 square. Omega 1 is 5 square. After putting this, we get change in kinetic energy in terms of joule. And this is the last one answer. Change in kinetic energy. 10 square, 100. 5 square, 25. And 100 minus 25 is a 75. 75 into this. But, kitiya answer sanga? Udaya ka lecture la rally and numericals complete koriya. Kunachi kai doubt asthil tar vichya. Yes, Bhakti. It is 0.75. Okay, Shravan. So answer is, it is 0.75 joule. 0.75 joule. Okay. We cancel all the 2 la 2. 0.01. That is 75 into 0.01, 0.7. Okay. So now stop here. If you have any doubt,